फळ उत्पादकांच्या कल्याणासाठी ॲग्रो टुरिझमच्या धर्तीवर हॉर्टिकल्चर टुरिझमची संकल्पना राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकार विचार करत आहे. याशिवाय मुंबई नजीकच्या दाबचारी क्षेत्रात फलोत्पादन क्षेत्रासाठी स्वतंत्र फलोत्पादन विद्यापीठ स्थापन करण्याच्या बाबतीतही चाचपणी सुरू असल्याची माहिती राज्याचे फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. हॉर्टिकल्चरच्या निमित्ताने वाढलेली उत्पादकता, त्यानिमित्ताने झालेली आर्थिक क्रांती ही शेतकऱ्यांना बळ देऊन गेली, पण हे पुढे नेण्याची खूप जास्त गरज आहे. खर तर जामकर सर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावरती लक्ष देण्याची गरज आहे. येणारा रोग शेतकऱ्यांना बर्बाद करून निघून जातो, त्या रोगावरती इलाज शोधण्यासाठी मग आपण तो रोग आल्यानंतर धावपळ करतो, पण त्या रोगाच्या आधीच त्या रोगाचे प्राथमिक दृष्ट्या निदान करून त्याच्यावरती हल्ला चढवण्याचं काम जर आपल्या शास्त्रज्ञांनी केलं आणि त्यासाठी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आणि एनजीओनी काही मदतीचा हात पुढे करून एकत्रितरित्या काम केलं तर मला वाटतं शेतकऱ्यांना अधिक बळ दिलं जाईल. मध्यंतरी डाळिंबावर आलेला रोग, त्याच्यानंतर केळ्यावर आलेला रोग, त्या सगळ्या रोगांनी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टाकलं, पण त्या शेतकरी परत कसा उभा राहील, या रोगाचा त्याची मुक्तता कशी होईल आणि परत एकदा महाराष्ट्र अग्रेसर करण्यासाठी हा शेतकरी आपला काम कसा काढेल यासाठी विचार करण्याची गरज आहे. आज खर तर मला येऊन 1.5 महिना झालाय, त्या विभागाचा अभ्यास करता करता खर तर अभिमान वाटावा असा या विभागाची प्रगती आहे. इथली प्रॉडक्टिव्हिटी, इथलं प्रोडक्शन, इथे देशामध्ये असलेली त्याची मान्यता आणि जगामध्ये विकलं जाणारं फळ, त्याच्यातली बहुतांशी फळं ही महाराष्ट्रातनं जातात. या महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान आहे आणि हा सन्मान इतक्या काळ्या मातीवर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे प्राप्त झालाय हे म्हणायला मला नक्कीच अभिमान असतो. खर तर ऍग्रो टुरिझमचा विषय काढल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, काही तज्ञ आम्ही मुंबईला बोलून घेतले होते आणि पुढच्या काळामध्ये काय पावलं टाकायची याबाबत बोलत असताना हॉर्टिकल्चर टुरिझमचा आम्ही विषय पुढे काढला. दापचरीमध्ये असलेली आमची तशीच पडलेली जमीन, भिवंडीच्या नदीची तशीच पडलेली जमीन किंवा इगतपुरीला तशीच पडलेली जमीन, तिची उपयुक्तता ओळखून त्याचा उपयोग करावा आणि त्याच्यामध्ये काहीतरी करावं या दृष्टिकोनातनं पहिली पावलं टाकण्याचा एक निर्णय आम्ही घेतला. दापचरीच्या जमिनीमध्ये हॉलंडमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी हात मिळवून एक हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटी स्थापन करता येते का यासाठी आम्ही हॉलंडच्या उच्च म्हणजे त्यांच्या दूताशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः हॉलंडच्या हायकमिशनर त्याच्यामध्ये आहे. वेळ कमी असल्यामुळे खरं तर त्यांचा एमओयू होऊ शकत नाहीये, जरा थोडासा वेळ अधिकचा असता तर त्यांच्याशी एमओयू करून माझ्या देशातली पहिली हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा आमचा मनोरय आम्ही यशस्वी करून दाखवला असता. कारण का एकीकडे शेतकरी हे सगळं करत असताना दुसरीकडे आपला एक्सपोर्ट वाढला पाहिजे, दुसरीकडे त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग वाढले पाहिजे, टर्मिनल मार्केट्स वाढले पाहिजेत, राईटिंग स्टेशन वाढले पाहिजेत. हे सगळं करत असताना त्याचबरोबर एक्सपोर्टला मदत करणारे आपले एंटरप्रेन्युअर्स वाढले पाहिजेत. हे सगळं चक्र निर्माण करण्यासाठी पुढच्या काळामध्ये अभ्यासाची पण गरज आहे आणि म्हणून एक चांगली हॉर्टिकल्चर युनिव्हर्सिटी दापचरीला आपण आणू शकतो का? कारण तिथे जवळजवळ 200-250 हेक्टर जमीन या खात्याची आहे. आमची 25-30 हेक्टर जमीन चाविंद्र्याला आहे. चाविंद्र्याजवळ पाणी खूप जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. एक हॉर्टिकल्चरचं आपण टुरिझम सेंटर काढू शकतो का? ह्या प्रकारचा आमचा प्रयत्न आहे.